नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीला घेऊन शेतकरी आक्रमक. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोखण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले. शेकडो शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर. सडक अर्जुनी दिनांक 22 फेब्रुवारी 2024. धानाचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकांची शेती केली जाते. खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. मात्र महावितरणच्या वतीने फक्त 8 तास वीज पुरवठा देण्यात येत असल्याने अपुऱ्या वीज पुरवठा अभावी शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम संकटात आले आहे. यासाठी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 5 दिवस उपोषण केले होते. त्यानंतर महावितरणच्या वतीने 12 तास विद्युत पुरवठा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरी देखील शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आज रास्ता रोको आंदोलन केलं आहे. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना रास्ता रोको करण्यापासून अडविले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तर संतप्त झालेले शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले आहेत. जोपर्यंत 12 तास विद्युत पुरवठा मिळणार नाही तोपर्यंत कार्यालयासमोरून हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी शेतकरी दिनेश कोरे, मिथुन मिश्रा, माधवराव होकरे, प्रकाश रहांगडलेसह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी ऊर्जा मंत्री मुर्दाबादचे नारे लावले असून शेतीला 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले की सडक अर्जुनी तालुक्यातील काही भागात 8 तास तर काही भागात 12 तास असा दुपट्टीपणा करीत विद्युत विभाग वीज पुरवठा करीत असल्याचे सांगितले. दरम्यान शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या कारभारावर बाबत बोलताना विविध आरोप केले आहेत. यामध्ये आपण प्रमुख शेतकऱ्यांच्या जो उदरनिर्वाह ज्याच्यावर अवलंबून आहे, शेती हा मुख्य त्यांचा धंदा आहे. कारण की आत्ता कुठल्याही 10 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना कुठल्याही नोकरीचं साधन नाही, त्यामुळे शेतकरी हा शेतीकडे वळला. पण अशातच शासनाने शेतकऱ्यांना 8 तास विद्युत पुरवठा करून शेतकरी पिकवणार काय आणि आपल्या मुलाचे शिक्षण कसं घेणार ह्या प्रमुख मागणीसाठी 12 तास विद्युत शेतकऱ्यांना मिळावी. गोंदिया जिल्हा हा आपला नक्षलग्रस्त जिल्हा हा शासन म्हणतो, पण शासन कुठेही नक्षलग्रस्तांना सवलत नाही. तर मग यामध्ये करायचं काय ह्या प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी 4 दिवसाअगोदर गोंदिया येथील एस सी साहेबांना निवेदन दिला की शेतकऱ्यांना 12 तास विद्युत मिळावी, पण याकडे कुणाचंही शासनाचं लक्ष नाही. ज्यावेळेस आम्ही मोरगावर्जुनी येथे उपोषण केला त्यावेळेस 4 दिवस फक्त आपल्याला 12 तास विद्युत देण्यात आली, आणि त्याचं श्रेय लाटण्यासाठी माननीय मंत्री माजी मंत्री परिणय फुकेजी, आपले विद्यमान आमदार राजकुमार आपला मनोहर चंद्रिका बोरजी यांनी पेपरमध्ये सांगितलं का शेतकऱ्यांनी आम्ही निवेदन दिला म्हणून आमची मागणी मान्य झाली. आम्ही शेतकरी थोडंसं आनंदित झालो, पण अशी आज परिस्थिती आली. आम्ही जो धानाचा पीक लावला, पेरणी केला, तो आता कुठंतरी निष्णाभूत होण्याच्या मार्गावर आहे. ही आमची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. आज आम्ही शेतकऱ्यांच्या 12 तास विद्युतसाठी जी रास्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती, पण त्यामध्ये प्रशासन कडा आपल्या पदाचा दुरुपयोग करतो. शेतकऱ्यांवर अन्याय करणं, शेतकऱ्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कुठलाही शासन हा त्यांना सहकार्य करत नाही. शेतकरी मेला स्तंभर ही भूमिका सर्व शासनाची आणि प्रशासनाची आहे. ह्या मागणीला घेऊन आणि मी सांगू इच्छितो की आपल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये काही गावांना 24 तास विद्युत पुरवठा मिळतो, आणि 7 ते 8 गावं अशी आहेत की त्यांना फक्त 8 तास. म्हणजे हा कुठला न्याय आहे? दव्वा जे एम एस बी आहे 33 KV या ठिकाणी फक्त 6 गावं अशी आहेत का त्यांना 8 तास विद्युत आणि बाकीच्यांना 24 तास. त्याचप्रमाणे सडक अर्जुनी तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे.
आम्हाला प्रशासनाला हेच म्हणायचं आहे की आम्ही बा का अन्याय केला, आम्ही बिल भरत नाही का, मग त्यांना तुम्ही 24 तास देते आम्हाला का नाही? आमची एकच मागणी आहे, 4 दिवसात आमच्या शेतकऱ्यांना 12 तास विद्युत मिळाली नाही, याच्यापेक्षा हे तीव्र आंदोलन आपण ही रास्ता रोको करून शासनाला जागृत करण्याची, शासनाला भाग पाडू, ही आमची मुख्य मागणी राहील. गोंदिया जिल्हा हा प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टरच्या वर धान उत्पादन रब्बीमध्ये केला जातो आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकासाठी विद्युतची मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा असतो. या यादी या गोंदिया जिल्ह्यामध्ये हा नागझिरा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे आतापर्यंत 6 शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे. तर या 6 शेतकऱ्यांचा मनुष्यवधाचा गुन्हा हा ऊर्जा मंत्रावर लावण्यात यावा, ही आमची एक मागणी आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यावेळेस आंदोलन करतो, ज्यावेळेस ही मागणी घेऊन गेलो, माननीय आदरणीय जयंत पाटील साहेबांनी याला अधिवेशनामध्ये धरून लावलं आणि उपमुख्यमंत्री असलेले ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना 12 तास विद्युत पुरवठा देऊ. आता त्यांची त्यांना विसर पडलेली आहे आणि 1000 किलो मेगावॅट महाराष्ट्राची विद्युत हे गुजरातला विकत आहेत आणि इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे नेतृत्व आहोत असे ते स्वतःला सांगतात आणि शेतकऱ्याच्या भरोश्यावर निवडून जातात आणि आज गरज शेतकऱ्यांना 12 तास विद्युतची आहे तर कोणीही बोलायला तयार नाही आहे आणि याचे आजी माझी लोकप्रतिनिधीमध्ये घरामध्ये बसून आहेत. हे दिवसा लाईट पाहिजे आणि आपली मागणी तीच आहे की दिवसांना 12 तास शेतकऱ्यांना विद्युत मिळाली पाहिजे. एवढाच नाही, 12 तास त्यांनी 4 दिवस केला तर शेतकऱ्यांनी 12 तास त्यांनी 4 दिवस दिला तर घरगुती लाईटला सुद्धा त्यांनी लोड शेडिंग लावली, अजूनपर्यंत लोड शेडिंग कमी केलेली नाही. 4 तास घरगुती लाईटला लोड शेडिंग आहे तर मग 12 तास त्यांना विद्युत द्यायला काय हरकत आहे? तुम्ही बाहेर राज्यात विद्युत विकू शकता आणि इथल्या शेतकऱ्यांना विद्युत देऊ शकत नाही. तर हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे फक्त उद्योगपत्यांचे सरकार आहे. ते उद्योगधंद्यावाल्यांना तुम्ही 24 तास विद्युत देता आणि इथला जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना 12 तास विद्युत देता, हा एवढा मोठा अन्याय शेतकऱ्यांवर तुम्ही करता आणि स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या लोकांना येणाऱ्या दिवसात हे शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवतील. आणि 4 दिवसामध्ये यांनी 12 तास विद्युत केली नाही तर नॅशनल हायवेवरती जीव जरी गेला तरी हायवे रोखण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत, एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो.